नमस्कार, मी तेजश्री, सखी सहेली आणि मीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आज आपण कंडेन्स्ड मिल्क घरच्या घरी कसं बनवायचं ते बघणार आहोत. याचा वापर बऱ्याच स्वीट्समध्ये, केक्समध्ये केला जातो. कंडेन्स्ड मिल्क बनवण्यासाठी इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. याच्यामध्ये 100 ग्रॅम साखर किंवा 1 कप साखर. आता आपण याला आपण आता कंटिन्यू हलवत राहणार आहे. गॅसची फ्लेम हाय करते. एक तर तुम्ही बघू शकता याला हळूहळू उकळी यायला लागलेली आहे. आता आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचंय. याला मी 10 मिनिटं पहिले हाय फ्लेमवरतीच शिजवून घ्यायचंय. म्हणजे याला आपल्याला 1/4 मध्ये आणायचंय आठवत. इथे जवळपास मी 15 मिनिटं हाय फ्लेमवरती उकळून घेतलेलं आहे आणि आता लो फ्लेमवरती एक साधारण 10 मिनिटं लागतील. तर तुम्ही बघू शकता याला कलर पण सुंदर आलेला आहे आणि घट्ट पण बऱ्यापैकी झाले. तर आपण याला आता मंद आचेवर उकळून घेऊया. तर साधारण 5 मिनिटात मी उकळून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती घट्टपणा आलेला आहे याला आता बऱ्यापैकी. आता हे थंड झाल्यानंतर आणखीन पुन्हा घट येईल. तर गॅस चालूच आहे. तर त्याच्या तेव्हा मी याच्यामध्ये थोडासा चिमूटभर सोडा घालते. एक 2 पिंच म्हटलं तरी चालेल. आणि आता पुन्हा हलवून घेऊया मिक्स. बस आता मी गॅस बंद करते आणि याला असंच आपल्याला एक 5 मिनिटं पुन्हा हलवत राहायचंय. थोडासा कलर मध्ये चेंज झालाय पण थंड झाल्यानंतर पुन्हा आहे तसा कलर, जसा कंडेन्स मिल्कला असतो तसा येऊन जाईल. तर ह्याला मी एक 10 मिनिटं थंड करून घेतलेलं आहे. बघू शकता घट्ट वगैरे तसंच झालेलं आहे. कलर देखील आपला होता तसा आलेला आहे. लाईट्स मुळे दिसत नाहीये पण क्रीमी कलर आलेला आहे याला. तर याला आता सर्विंग बॉल मध्ये काढू. तर आपलं हे कंडेन्स्ड मिल्क तयार झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता किती घट्ट आणि किती सुंदर झालेलं आहे. आणि फार तर मला अर्धा तास लागला असेल याला बनवायला. फक्त हेच की मी थोडा 15 मिनिटं हाय फ्लेमवरती घेतल्यामुळे तेवढा वेळ वाचलाय. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली. तसेच माझ्या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका. तसेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.